नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सहज वापरता येणारे वाहन कोणतं आलं असेल तुमच्या लक्षामध्ये सायकल सायकल सगळ्यांनाच आवडते ही सायकल पर्यावरण व आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितकारक आहे कमी खर्चिक व वापरण्यात सहजता असलेली सायकल आपल्याला स्वतः आपली माहिती सायकल म्हणते मी आहे ना या पाठातून सांगत आहे आपला हा जो पाठ आहे आत्मकथनात्मक पाठ आहे चला मग बघूया या पाठात सायकल काय सांगते आपल्याला मी आहे सायकल काही लोक मला दुचाकीही म्हणतात तसं म्हटलं तर माझा जन्म सोळाशे नव्वदचा फ्रान्स देशातील सी वर्क हे माझे जन्मदाते अठराशे शहात्तर साली यच जे लॉसन यांनी मला गती यावी म्हणून पेडलला साखळीची दंत तबकडी बसवली पण याला पण मला खरा वेग तो रबरी टायरमुळे अठराशे सत्त्याऐंशी साली जॉन बाईल्डन लॉप यांनी हे शोधून काढले होते पहिली दोनशे वर्षे मी चालले होते पण पुढची शंभर वर्ष शंभर दीडशे वर्ष मी कधीच थांबले नाही माझा प्रचार प्रसार आणि वापर खूप मोठ्या प्रमाणात झाला जगातील असा एकही देश नाही की तिथे माझा वापर होत नाही लहान मुलांचे पहिले वाहन खेळण्यातला लाकडे असेल पण दुसरे वाहन मीच आहे आई वडील आपल्या मुलांना सायकल हामकास आणून देतात का माहितीये एक तर किंमत माफक आणि अपघाताची शक्यता एकदम कमी तुम्ही त्यावरून पडलात तरी खर्च थोडीशी दुखापत होईल आणि ती लगेच बरी होईल मात्र तुम्ही त्यातून धडा शिकाल एकदा का तुम्हाला आत्मविश्वास आला की मग तुमची माझी संगत कायमची जुळते आई तुम्हाला सांगते जा दुकानातून साबण घेऊन ये तुम्ही कंटाळा करत नाही मला बाहेर काढता आणि ट्रिंग ट्रिंग करत माझ्यावर स्वार होऊन दुकानात जाता साबण आणता कधी भाजीपाला कधी आजोबांच्या गोळ्या तर कधी दूध आणता घरात मी असले की अशी छोटी मोठी कामे कशी पटापट होतात नाही का, -पत होता ना का? आज आपण सायकलचा जन्म जन्मदाते सायकलची कामे पाहिलीत तुम्ही घरी या पाठाचं काय करणार आहात दोन वेळा वाचन करणार आहात आणि वाक्प्रचारांचा अर्थ पाठ करायचा आहे वाक्यात उपयोग त्याचा करायचा आहे त्याचा फोटो मला सेंड करायचा आहे पाठाचा पुढील भाग आपण उद्याच्या तासाला अभ्यासणार आहोत अभ्यासणार आहोत धन्यवाद